वारी एक वेगळाच आनंद आहे, तो आवर्जून केला पाहिजे लोकांनी. काय मिळतं या वारीतून? समाधान, समाधान भरपूर, समाधान आनंद वाटते. घरचं काही आठवण पण होत नाही. पण आम्ही मुंबईहून आलो आहे, आता मुंबईला असतो, त्याच्यामुळे वारी ही कमीत कमी 17वी 18वी वारी आहे. त्याला आपण एक म्हणजे लहान बाळाला हे वारीचा अनुभव त्याच्या डोळ्यात दिसावा, फक्त त्याला अनुभव यावा यासाठी घेऊन आलं की त्याला स्वतःला ह्याचा लाभ व्हावा म्हणून. ज्या दिवसासाठी वारकरी हे गेले महिनाभर सुमारे चालत आलेत पंढरीकडे, आज तो दिवस उजाडलेला आहे. आषाढी एकादशी आहेत आणि मी आहे सध्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. माझ्या पाठीमागचे जर दृश्य पाहिले तर आपल्याला हा अथांग मोठा वारकऱ्यांचा सागर आपल्याला पाहायला मिळतोय. पंढरपूरला आले आणि विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर तो वारकरी चंद्रभागेमध्ये जाणार नाही आणि वाळवंटामध्ये जाऊन आनंद घेणार नाही, वैष्णवाचा खेळ खेळणार नाही, असं होणार नाही. आणि याच वाळवंटामध्ये आता वैष्णव जमलेले आहेत, लाखोचा समुदाय या पंढरी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काही वारकरी आहेत थकून भागून आले आहेत, विविध मार्गाने आलेत, कोणी एसटीने आलेत, कोणी पायी चालत आलेत, त्यांचे काय अनुभव ते जाणून घेऊयात. कसं वाटतं आजी आज विठ्ठलाच्या नगरीमध्ये तुम्ही आला? छान वाटतं. कधी सुरुवात केली होती वारीची आणि कधी पोहोचलात? आम्ही 15 तारखेला निघालो आणि 15 वर्ष करतो. 15 वर्षापासून वारी करता, पण चालत आला की कशा आला यावेळेस? गाडीने आलो. गाडी आलात तुम्ही? घाटकोपर म्हणजे मुंबईचे आलेले तुम्ही? मुंबईचे. बरं, वारीला काय आहे असं वाटलं? अनेक लोकांना असं वाटतं की मुंबईचे लोक वारीत येतच नाहीत, पण काय मुंबईकरांच्या मनात वारी बद्दल? वारी एक वेगळाच आनंद आहे, तो आवर्जून केला पाहिजे लोकांनी. काय मिळतं या वारीतून? समाधान, समाधान भरपूर, समाधान आनंद वाटते. घरचं काही आठवण पण होत नाही. वगैरे मस्त घालतात वगैरे. खेळ खेळ तुम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात? हो, फुगड्या खेळतो आम्ही, भजन कीर्तन सगळं चालू असतं. तुम्ही तुम्ही काय तुमचं काय वारी बद्दलच मत? माझं तेच मत आहे. आनंद मिळतो. आनंद. बाबा तुम्ही कुठनं आलात? आम्ही मुंबईवर आहे. आमचं गाव आहे आंबेगाव तालुका भीमाशंकर जवळ, पण आम्ही मुंबईहून आलो आहे. आता मुंबईला असतो, त्याच्यामुळे वारी ही कमीत कमी 17वी 18वी वारी. काय भेटतं बरं बाबा? आता वय झालेलं आहे, या वयात चालायला नको होतं, पण इकडे तुम्ही आनंदाने चालता. आनंद भेटतो ना, आनंद भेटतो, सुख समाधान. पाहिलं आपण तर प्रत्येकाच्या मनावर म्हणजे मनामध्ये समाधान आहे. आज आम्ही पंढरीला आलेलो आहे, चालावं लागतंय, अडचण होती मात्र आनंद आहे. दुसरे पण काही वारकरी त्यांच्याही आपण छोटं बाळ घेऊन ते आलेले आहेत. तुमचं नाव काय आहे मला सांगा, आणि हे किती वारीन काय सांगाल वारीचा अनुभव? शीतल प्रशांत होनमाने, मी पहिल्यांदाच आलेली. बरं, हे मुलगा तुमचाच? हो. बरं, त्याला घेऊन ही पहिलीच वारी. काय वाटतं वारीला येऊन? छान वाटतो, आनंद वाटतो आम्हाला. तुमचे मालक सोबत दिसत आहेत. ही तुमची कितवी वारी मावली आणि काय वारीचा अनुभव आहे तुमचा? ही माझी दुसरी वारी आहे. हा वारीचा खूप छान अनुभव आहे. पहिल्यांदा जेव्हा आम्ही आलो तेव्हा मित्रांसोबत आलो होतो, आता फॅमिलीसोबत आलेलो आहे. वारी बघून तुम्हाला काय वाटतं? वारीबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत? कसं वर्णन कराल या वारीचं? वारी म्हणजे असं आहे की यात लाखो लोक सहभागी होतात आणि 21 दिवस ते पायी चालत इथे येतात. त्या दिवसभराचं त्यांचं शेड्यूल ठरलेलं असतं. त्यात त्या लोकांचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंतचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, भजन कीर्तन असतं, त्यात ते लोक आनंदी असतात. छोटंसं बाळ घेऊन तुमचा मुलगा घेऊन तुम्ही इथं आले. अनेक जण फिरायचा प्लॅन करतात, मात्र एवढ्या चेंगराचेंगरीत एवढ्या गर्दीत तुम्हाला इथे पंढरपूरला यावंसं वाटलंय. काय या पाठीमागचा हेतू होता आणि काय भावना होत्या ह्या स्पेशल? त्याला आपण एक म्हणजे लहान बाळाला हे वारीचा अनुभव त्याच्या डोळ्यात दिसावा, फक्त त्याला अनुभव यावा यासाठी घेऊन आलं की त्याला स्वतःला ह्याचा लाभ व्हावा म्हणून. दुसरेही मावले आहेत आपल्यासोबत. काय तुम्हाला काय वाटतंय सगळं चित्र पाहून? छान वाटतंय. मी एक वारकरी नाही, चैत्री वारीला वर्षाला येते, त्याच्यामुळे आता पहिलीच वारी आहे ही सोहळे. मला काय वाटतं आई वारीला येऊन काय वाटतंय? बरं वाटतंय. काय आठवणी येते वारीच्या? सगळे येते त्या आठवणी. कोण कोण आलाय तुम्ही वारीला? वारीला पोरगा आलाय, नातो आलाय, सून आली या, इन बाई येते या, सुनाची आई. म्हणजे सर्व नातलग या ठिकाणी वारीमध्ये आलेले आहेत आणि या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये खरं म्हणजे ते निवांत बसले होते आणि त्यांचाच अनुभव हा शेअर करण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. ते मला अनुभव सांगतायत. बाबा एक कुठला तरी तुम्हाला आवडेल तो अभंग होऊन जाऊ दे. एक
बोलू बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवा भावे बोला करावा विठ्ठल जीवा भावे येणे सोचे मन झाले आव भरी परत माघारी येत नाही बंधनापासून उकलिल्या गाठी देता आली मिठी सावकास तू का म्हणे देह भरीला विठ्ठल काम क्रोध केले गरारीते येणे सोचे मन झाले आव भरी परत माघारी येत नाही अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर हे चित्र आहे पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटातील आणि हे चित्र आपल्या डोळ्यात हृदयात बसवण्यासाठी लाखो वारकरी या पंढरीकडे येत असतात विठुरायाचं दर्शन घेतात विठुरायाच्या चरणी आपलं घराणं सांगतात आणि हलकं होऊन समाधानी होऊन पुन्हा एकदा आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्या गावी जातात ही शेकडो वर्षाची परंपरा ही अखंडित आहे आणि या वारीचं महत्त्व एका वारकऱ्याला खऱ्या अर्थाने सांगता येईल निश्चित या वारीच्या पुढच्या अपडेट आपल्यापर्यंत घेऊनच येत राहील तुर्तास थांबतोय विष्णू सानप लेट्स अप मराठी पंढरपूर